मंडळी तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं शेवटी मॅक्सिमम दिलाच. बिग बॉसची ट्रॉफी जिंकत त्यानं बुक्की टेंगू आणलाय. एका बाजूला सगळे म्हणत राहिले सूरजला गेम कळत नाही, त्याला खेळता येत नाही, त्याला समजत नाही. पण दुसऱ्या बाजूला तो लाखो लोकांची मनं जिंकतच राहिला. बारामतीच्या ग्रामीण भागातून येऊन त्यानं आपल्या प्रेमळ स्वभावाचं दर्शन घडवत महाराष्ट्रभर त्याचा गुलिगत पॅटर्न सेट केला. झापूक झुपूक म्हणत त्यानं सगळ्यांनाच वेड लावलं. पण मंडळी, बऱ्याच दिवसांपासून ज्या क्षणाची सगळा महाराष्ट्र वाट बघत होता तो क्षण काल पार पडलाय. सगळ्यांच्या लाडक्या सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. म्हणूनच त्याच्या या सगळ्या जबरदस्त प्रवासाचा आणि त्याला मिळालेल्या भरघोस बक्षिसांचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय. मंडळी, गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ आता संपला असून सगळ्यांना बुक्की टेंगुळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरलाय, तर सुप्रसिद्ध गायक अभिजित सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. पण एकूणच बघायला गेलं तर आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द असली, तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल, बऱ्याचदा हुलकावणी देत असेल, किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चीकरण होत असेल की आता नको आणि आता आपण परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल. पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो, आपण परिस्थितीशी झगडत राहिलो, तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरशः लोटांगण घालतं. प्रसिद्ध लेखक पाऊलो कोएलो यांचं द अल्केमिस्ट हे पुस्तक आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवतं. आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण जिद्दीनं प्रयत्न केला तर संपूर्ण जग आपल्याला ते मिळवण्यासाठी मदत करतं. फक्त आपण डगमगायचं नाही, कोणत्याही परिस्थितीत काम करत राहायचं. आपण यशस्वी व्हावेत यासाठी अनेक हात आपल्या मदतीसाठी पुढे येतात. फक्त त्या हातांना आपण काम करताना दिसायला हवं. मंडळी, बिग बॉस सीझन 5 जिंकणाऱ्या सूरज चव्हाणची कहाणी त्यापेक्षा वेगळी नाहीच. बिग बॉसच्या घरात रील स्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय. अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून भरपूर बाकी आहे. पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं नशीबच उजाडलंय. केदार शिंदे म्हणाले की बायपण भारीनंतर केदार शिंदे प्रोडक्शन्स आणि जिओ स्टुडिओज एक चित्रपट घेऊन येणार आहे. त्या चित्रपटाचं नाव असेल झापूक झुपूक आणि मुख्य हिरो असेल अर्थातच सूरज चव्हाण. म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष इतका खडतर होता की तो चाहत्यांना जरा जास्तच प्रिय होत गेला. त्याला त्याच्या चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत गेला. पण अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलंच. सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14,60,000 रुपयांचा चेक मिळालाय. तसंच सूरजला पुन्हा गाडगे आणि संस्थर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देखील देण्यात आलाय. तसेच सूरजला कुणाली मोटर्स यांच्याकडून एक गाडी देखील बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठीचा रनरअप अभिजित सावंतला देखील पुन्हा गाडगे यांच्याकडून 1 लाख रुपयांचा चेक देण्यात आलाय. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पवार, अंकिता वालावलकर, निकिता मुळी यांना सुद्धा प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले आहेत. पण म्हणजे या स्पर्धेतील टास्क विन अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरनं मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. पहिल्या 6 स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले. जान्हवी 6व्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिने पैसे घेण्याचा निर्णय घेतला आणि तो तिच्यासाठी योग्य ठरला. पण एकूणच हा शो जिंकल्यामुळे सूरजला भरघोस बक्षिसं मिळाली आहेत. आणि त्याही पेक्षा एक महत्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं एक बक्षीस त्याला मिळालंय, ते म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा. केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे, त्याच्या प्रयत्नांच्या पंखांना आणखी बळ मिळणार आहे. म्हणजे याआधी गायक उत्कर्ष शिंदे यानं देखील सूरज चव्हाणला गिफ्ट म्हणून एक मोठी घोषणा केली होती. शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल, त्या गाण्यात सूरज चव्हाण हा मुख्य भूमिकेत असेल अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती. आणि त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. पण मंडळी, गेम कळत नाही, टास्क समजत नाही असं बोलल्या गेलेल्या सूरज चव्हाणनं त्याची पॉवर अखेर दाखवलीच. त्याला टास्क जरी समजत नसला तरी त्याला माणसं कळतात हा अंकिताने त्याच्या बाबतीत बोललेला डायलॉग खराच ठरलाय. साधं आणि चांगलं राहूनही कंटेंट देता येतो, बिग बॉस सारखा रियालिटी शो जिंकता येतो, ह्या आता सूरज चव्हाण यानं दाखवून दिलाय. म्हणजे बारामतीचा सूरज चव्हाण हा खरं तर बिग बॉस मध्ये यायला उत्सुक नव्हता,
पण बिग बॉसच्या टीमने त्याला समजावून त्याला म्हणून शेवटी त्याला घरामध्ये आणलंच. त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला. सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर वारंवार होत होती. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या 5व्या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंच. पण मंडळी त्याच्या सगळ्या प्रवासात त्याला अभिनय क्षेत्रातल्या एका मोठ्या अवलियाची खूप मोठी साथ लाभली, अर्थातच पॅडी दादांची. मंडळी सूरज चव्हाणनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर पॅडी दादाचा आनंद गगडात मावेणासा झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रँड फिनाले नंतर सूरजनं बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाची ट्रॉफी पॅडी दादाच्या हातात दिली. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील त्यांची खास जागा दाखवत होते. यानंतर पॅडीने सूरजला कडकडून मिठी मारली. सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर सूरजचं जितकं कौतुक होतंय तितकंच कौतुक पॅडीचं देखील होत आहे. त्यामुळे पॅडीमुळेच सूरज विजेता होऊ शकला असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा सूरजला कोणाच्या तरी मदतची गरज होती तेव्हा तेव्हा एकटा पॅडी दादा त्याच्या पाठीमागे उभे राहिला, प्रसंगी त्याला काही गोष्टी शिकवल्या. म्हणूनच सूरज आणि पॅडी यांची बिग बॉस मध्ये जमलेली जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या दोघांची मस्ती, प्रेम आणि आपुलकी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. पण मंडळी बिग बॉस विजेता होण्यापर्यंतचा हा सूरजचा प्रवास सोपा अजिबातच नव्हता. मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टिकटॉकमुळे खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ 8वीपर्यंतच शिक्षण घेता आलं. प्रसंगी त्याने रोजंदारीची कामं देखील केली, गौंड्याच्या हाताखाली काम केलं आणि आपलं घर चालवलं. मंडळी सूरजला 5 बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. मुक्की, टेंगुळ, गुलीगत, धोका अशा त्याच्या खतरनाक डायलॉग्समुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्या काळात त्याला बऱ्याच जणांनी फसवलंही, पण अखेर त्याला त्यानंतर बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला बिग बॉसच्या घरात यायला सूरज तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं. पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलंच. पण मंडळी सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यामुळे आता त्याच्यावर प्रत्येक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा रितेश देशमुख यांनी केली, तो व्हिडिओ शेअर करत आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिलंय की कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस या रियालिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रील स्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने यश मिळवलंय. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सूरज, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. इतकंच नाही तर सिने अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय. एकूणच सर्व स्तरातून आता त्याचं कौतुक होताना दिसत आहे. पण एकूणच खेळाडू वृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातीशी जोडलेला गुलीगत सूरज आता घरोघरी पोहोचलाय. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्यापासूनच त्यानं स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले, पण त्यातही त्यानं स्वतःची बाजू उत्तम पद्धतीनं राखली. प्रत्येक तास त्यानं डोकं लावून खेळण्यापेक्षा स्वतःला झोकून देऊन मन लावून खेळला. म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला. पण मंडळी सूरज चव्हाणचा हा गुलीगत प्रवास तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.